नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा पूनम तुपे संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे तर त्याचं कारण आहे तसंच आहे मी पहा तिच्या संदर्भात भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जसे की तिच्या चुका चांगल्या वाईट गोष्टी सगळ्याच काही मेन्शन केलेल्या आहेत आणि काल तिने एक व्हिडिओ बनवला होता एका ताईला एक, एका ताईनं तिला वाईट कमेंट म्हणजे खूप साऱ्या व्हिडिओवरती तिचे वाईट कमेंट्स केलेले आहेत असं तिचं म्हणणं आहे त्यामुळं तिनं ती ताईचा फोटो पण याला म्हणजे आपण याला थमनेला लावलेला आहे तर कुठेतरी तिने हो ते चुकीचं केलेलं आहे एकतर ती ताई सोशल मीडियावरती जर ॲक्टिव्ह नसेल तर असा फोटो व्हायरल करणं चुकीचं आहे एकतर तू तिला भरपूर वेगळ्या भाषेमध्ये तुला जशा पद्धतीने म्हणजे दि द्यायच्या होत्या तशा पद्धतीने तू तिला बोललेली आहेस मग एवढं बोलून सुद्धा तू तिचा फोटो का लावला बोलायचं होतं तर बोलायचं होतं परंतु फोटो नव्हता लावायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आणि हो महत्त्वाचं व्हिडिओ बनवण्याचं कारणही असंच आहे महत्त्वाचं की पहा मी तुला ज्यावेळेस काही तुझ्या विरोधात व्हिडिओ बनवलेले असतील ज्यावेळेस तुझ्या चुका दाखवून दिलेल्या असतील त्यावेळेस मी तुला म्हणजे एवढे व्हिडिओ बनवले किंवा त्यावेळेस तू मला काय केलं की भरपूर सारे घाणडे भाषेमध्ये रिप्लाय दिले शिवाय दिल्या खूप काही बोललीस त्यावेळेस तुला कसं आमच्या कमेंट दिसायच्या आणि आम्ही वाईट व्हिडिओ बनवल्यावर तुला तर मेन्शन पण करत नव्हतो ना तुझ्यापर्यंत तो व्हिडिओ लगेच पोचायचा पण तुझ्याबरोबर तुझ्याबद्दल आम्ही जेवढे जेवढे चांगले व्हिडिओ बनवले पाठीमागचे जाऊ दे मी खूप सारे बनवलेले आहेत परंतु लेटेस्ट कालचाच व्हिडिओ मी तुला बनवलेला आहे तुझ्या संदर्भात की जो की असा व्हिडिओ म्हणजे तू तिच्या शरीराबद्दल कोणी बोलू नका तिला काळी म्हणू नका किंवा तिच्या घरात तिच्या लेकरांविषयी तिच्या संसाराविषयी काही बोलू नका ज्या काही गोष्टी असतील तिच्या चुका होत असतील घरामध्ये डेली ब्लॉगमध्ये तुम्ही दाखवून द्या परंतु एखाद्या शरीराला शरीरावरती किंवा बॉडी शेमिंग करू नका असं मी तुझ्याबद्दल चांगला व्हिडिओ बनवला पॉझिटिव्ह व्हिडिओ बनवला तुला कमेंट्स करणाऱ्याला उलट मी समजावून सांगण्यासाठी एक व्हिडिओ बनवला पण आणि विशेष म्हणजे तुला मेन्शन करून तो व्हिडिओ टाकला होता का गं बाई मग तुला तो व्हिडिओ दिसला नाही का मग आम्ही एवढा छानपैकी तुम्ही देते, कमेंट्स करता तुला लोक तू त्या त्या कमेंट्स चांगल्या कमेंट्स करणाऱ्या लोकांचं नाव कधी घेत नाही त्यांना कधी त्यांचं कधी मन भरून एखाद्या कमेंट ठराविक कमेंट्स घेऊन त्या कधी कौतुक करत नाही पण एखादी वाईट कमेंट्स आली की त्या कमेंट्सला धरून तू एक एक तास दोन दोन तास लाईव्ह घेते अर्धा अर्धा तासाचा व्हिडिओ बनवते का गं म्हणजे तुम्हाला फक्त टॉपिक पाहिजे असतो ना ह्या डेली ब्लॉगर लोकांचं काय झालं आहे माहिती का यांची आयडिया आहे मोठी आणि मग यांना माहिती असतं की यांचे सगळे विषय झालेले असतात मग यांना काहीतरी विषय पाहिजे असतो म्हणून काय करतात हे लोक एकतर घरातली घरातलं सोशल मीडियावरती म्हणजे घरातलं पर्सनल गोष्टी पर्सनल भांडण जे काय असं घरातल्या गोष्टी ते सोशल मीडियावरती मांडतात नाहीतर दुसरी गोष्ट अशी की त्यांना वाईट कमेंट्स आल्या की मग लोक ती कमेंट्स उचलायची आणि त्याच्यावरती अर्धा तासाचं लेक्चर देत बसायचं ह्या लोकांचं असं झालेलं आहे मग का तुझ्याबद्दल जर मी एवढं छानपैकी रि व्हिडिओ बनवला तुला एवढं तुझ्या कौतुक केलं आणि जे लोक वाईट कमेंट्स करतात त्या लोकांना सांगितलं की प्लीज तिला त्यात यायला अशा कमेंट्स करू नका तिला वाईट बोलू नका तिच्या चुका होत असतील तर चुका व्यवस्थित समजून सांगा आणि तुला पण छानपैकी समजून सांगितलं होतं की तू अशा काही गोष्टी कर जेणेकरून तुमच्या ब्लॉगमधून आम्हाला काही घेता येईल असं मी तुला सांगितलं होतं परंतु का तुला ती दिसली नाही का तुला माझा तो व्हिडिओ दिसला नाही का तुला तर मी मेन्शन केलेला आहे तो व्हिडिओ तरीसुद्धा तुला दिसला नाही मग का बरं रिप्लाय दिला नाही म्हणजे पहा इथे तुमचा स्वार्थीपणा दिसून येत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये चुका होत असतील तुमच्याकडून चुका घडत असतील मान्य आहे आम्हाला आम्ही वेळोवेळी दाखवून देण्याचं कामही करतो म्हणजे पब्लिक आहे ना पब्लिकला दिसतात कारण की चांगल्या वाईट कमेंट्स असतात त्यामधून कळतं की आपलं काय चुकतं काय नाही पण तुमचं कसं आहे ना तुम्हाला फक्त वाईट कमेंट दिसतात तुम्हाला विषय पाहिजे असतो मग तुम्ही ती कमेंट्स उचलता आणि त्याच्यावरती लेक्चर देत बसता म्हणजे पब्लिक एवढं मन लावून तुम्हाला छान रिस्पॉन्स देते चांगला कमेंट्स करताय तर तुम्हाला ते कमेंट दिसत नाही पण वाईट कमेंट्स केलेली कशी दिसते म्हणजे पहा ना तुमचा हा स्वार्थीपणा इथे दिसून येत आहे तर पहा अशा काही गोष्टी असतात तुझ्या त्या आम्हाला खटकतात म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे किंवा आम्ही अशा गोष्टी तुम्हाला बोलतात आणि आता मला तर वाटतं ह्याच्यावरती हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला की लगेच तू ह्याला रिप्लाय नक्कीच देशील कसं असतं ना तुम्हाला विषय पाहिजे असतो आणि मग आम्ही तुमच्या लो तुमच्याबद्दल चांगलं बोललं की तुम्हाला ते दिसत नाही वाईट बोललं एखादी गोष्ट की तुम्हाला लगेच दिसतं मग मला एकच सांगायचं आहे की चांगल्या कमेंट्सलाही रिप्लाय देत जा चांगल्या लोकांबद्दलही काहीतरी त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांचं कधी तरी त्यांच्या कमेंटचं कौतुक करत जा एवढं मला मनापासून सांगायचं आहे आणि ज्या ताईचा तू व्हिडिओ तू किंवा व्हिडिओ नाही सॉरी फोटो जो व्हायरल केलेला आहे ना प्लीज त्या ताईचा व्हिडिओ तू सॉरी फोटो डिलीट कर कारण की ती जर ताई सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नसेल तर खूप सारा प्रॉब्लेम होऊ शकतो तुला जे बोलायचं तू ते बोललेली आहेस व्हिडिओमध्ये तिला पण तिचा फोटो तू व्हायरल करू नकोस एवढी तुला मनापासून विनंती आहे तर पहा बाकी सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद